सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर व पुतळा सुशोभीकरणासाठी 2 कोटी रुपये व बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर परिसर व पुतळा सुशोभीकरणासाठी 1.5 कोटींचा निधी तात्काळ मंजूर करून घेतल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूरच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व बसवेश्वर सर्कल येथे जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचं जय हो, जय श्रीराम, भारतीय जनता पक्षाचं जय हो, भारतीय जनता पक्षाचं जय हो, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय, जगज्योती सदर प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष गणेश साखरे, किरण पवार, शिवराज झुंजे, आशिष तुलंगे, जगू अर्लीमर, श्रीशैल शेटे, शंकर बंडगर, निलेश शिंदे, सिद्धार्थ मंजिली, आदित्य घाडगे, शिवराज पवार, नागनाथ रामपुरे, शिवा कावडे, विजय कुलथे, बंटी सोनके, प्रतीक अडम, अमोल घोडके, भीमाशंकर बिराजदार, व्यंकटेश जगन्नाथ चव्हाण, अंबादास पामू, रोहन सोमा, राजू अचुकुटला, अमित जनगौड, शिवशरण साखरे, प्रेम भोगडे व भाजयुमोचे कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी कालच DPDC मधून शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी व महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी शिवाजी महाराजांसाठी 2 कोटी आणि बसवेश्वर महाराजांसाठी 1.5 कोटी असे कालच मंजूर करून घेतलेले आहे. तरी या आजपर्यंत या भागात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी हा मिळाला नव्हता. त्याचेच पूर्तता करण्यासाठी काल विजयकुमार देशमुख मालकांनी DPDC मधून 2 कोटी रुपये आणि बसवेश्वर महाराजांच्या सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत.